फक्त व्हिडिओ घेऊ दे, धन्यवाद बाबू. 2 मिनिटं सर, सर 2 मिनिटं. काय चर्चा सासवडला जे आमचं परवा तिघांचं ठरलं होतं त्या दृष्टीने सासवडला सीएम डीसीएम दोन्ही डीसीएम अशा पद्धतीचं जी सभा होणार आहे त्या सभेच्या संदर्भामधली तारीख आणि हे ठरवण्यासाठी त्याचबरोबर इतर मतदारसंघामध्ये संघटनात्मक बाबी त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं काय काय करायला असं 2-3 मतदारसंघाच्या बाबतीतली जी माझी माहिती होती ती त्यांना शेअर करून पार्टीसाठी हिताव याच्या संदर्भातली चर्चा झाली. सर महायुतीची सभा होणार आहे सासवडला, त्या सभेला साधारण काय गर्दी असणार आहे, तुम्ही कशा प्रकारे काम करता? 45 ते 50 हजार लोक असतील. सर कधी होणार ही सभा? नाही आता 2-3 दिवसात डिटेल तारीख मिळेल. कशा प्रकारे तयारी सुरू आहे? नाही काय तयारी काय, आम्ही 1 दिवसात तयारी करतो, तो नाही तारखा मिळाल्या पाहिजेत सगळ्यांच्या. मी अजितदादांची पण भेट घेतली. हेच कार सभा जे मी लोकांना प्रेसमधून सांगितलं की कुठच्या पुरंदर हवेलीच्या आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महत्त्वाच्या ज्या डिमांड्स होत्या तर त्या सगळ्या जनहिताच्या त्याच्या संदर्भातली चर्चा वगैरे झालं असलं तरी दुसरीकडे अजून त्यांचा अजून पालघर आहे, नाशिक आहे, त्याचप्रमाणे हिंगोली किती जागेचा उमेदवार बदलण्याची देखील चर्चा होते.